नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. मिरज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सन्माननीय महिला प्रदेश अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार आणि माननीय राधिका मिलिंद हारगे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली वटपौर्णिमा दिनानिमित्त वटवृक्षाचे वृक्षारोपण कार्यक्रम सांगली मिरज कुपवाड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समस्त महिला आघाडी यांच्या वतीनं घेण्यात आले. सांगली मिरज कुपवाड शहर जिल्ह्याच्या वतीनं एकूण 15 ठिकाणी 100 वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी आयेशा शेख जिल्हा कार्याध्यक्ष, उषाताई गायकवाड अध्यक्ष सांगली शहर, सुनीता जगदाने अध्यक्ष कुपवाड शहर, सुनीता काळे जिल्हा उपाध्यक्ष, शुभांगी वेदपाठक जिल्हा उपाध्यक्ष, माननीय तब्बसुम मुल्ला जिल्हा उपाध्यक्ष, माननीय माधुरी मेत्रे जिल्हा उपाध्यक्ष, माननीय मनीषा विभूते कार्याध्यक्ष, माननीय कमल चव्हाण उपाध्यक्ष सांगली शहर, माननीय नूतन मोठे, हिना शेख, कविता सुर्वे, श्यामल ढोबळे, माननीय चंपाबाई कागे, संगीता पोपळगट, माननीय संगीता दैडमणी, सुनीता लांडगे, अपर्णा कांबळे, कल्पना माळकर, पूजा स्वामी, वसुधा हरगे इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होते. आज वडसावित्रीची पौर्णिमा, त्यानिमित्ताने मी सर्व महिलांना वडसावित्रीच्या पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या महिला प्रदेशाध्यक्ष अध्यक्षा रुपलताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार आज आम्ही सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये वटवृक्षाचे वृक्षारोपण हे अभियान राबवण्यात आलेलं आहे. तर आम्ही आता सांगलीमध्ये हे वृक्षारोपण केलेलं आहे, तसेच आम्ही कुपवाडमध्ये मिरजेत देखील 20 ठिकाणी आम्ही वृक्षारोपण करण्याचा संकल्प केलेला आहे. तरी वृक्षारोपण करणे हे काळाची गरज बनलेली आहे आणि जास्त आम्ही वडाच्या झाडाला प्राधान्य दिलेले आहे याच्यामध्ये.